पुण्यात येरवडा इथल्या सामाजिक न्यायभवन परिसर इथं लोकनेते गोपीनाथराव मुंडेल ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचं काल उद्घाटन झालं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुर प्रणालीद्वारे उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि अन्य मान्यवरांची या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थिती होती ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी करायच्या आहेत ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्याच्या जागी पुस्तक आपल्याला द्यायचं आहे या दृष्टीनं संत भगवान बाबा वसतिगृह योजना सुरू करत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं ऊसतोड कामगारांना विविध योजनांचा लाभ घेता यावा याकरता आपण त्यांना ओळखपत्र देणार असल्याचं त्यांनी सांगितलं भविष्यातही या, या महामंडळाच्या माध्यमातून जे काम होईल त्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली कष्टकरी ऊसतोड कामगारांचं जीवन सुसह्य करण्याच्या राज्य सरकारचा प्रयत्न आहे असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं ऊसतोड कामगारांची सावकारांकडून पिळवणूक केली जाते या समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करावा लागेल असं म्हणाले